साजऱ्या होणाऱ्या जागतिक हृदय दिनानिमित्त आज नेरूळ येथील टेर्ना स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजेच CPR प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर व प्रसिद्ध गायक आनंद शिंदे उपस्थित होते. नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांसाठी CPR चे प्रशिक्षण आयोजित केले होते. यासोबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून फिटनेस व आहाराविषयक सल्ला देण्यात आला. रस्त्यावर व अथवा सार्वजनिक ठिकाणी हृदयविकार अथवा अटॅक आल्यास वाहतूक पोलीस घटनास्थळी प्रथम पोहोचतात, त्यामुळे त्यांना CPR चे प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे. टेर्ना स्पेशालिटी हॉस्पिटलने गेल्या वर्षी 200 पोलीस कर्मचाऱ्यांना व आज 100 वाहतूक विभागातील पोलिसांनाही प्रशिक्षण देण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना टेर्ना स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयशल्य विशारद डॉक्टर महेश खोगरेने अधिक माहिती दिली. वर्ल्ड हार्ट डे या वर्षीची थीम आहे माय हार्ट युअर हार्ट आणि ऑल फॉर आवर हार्ट्स, म्हणजे माझं हार्ट तुमचं हार्ट आणि सगळ्यांचं हार्ट. त्याच्यामध्ये जे आता CPR ट्रेनिंगचं सेशन झालं हे सगळ्यात महत्त्वाचं सेशन होतं, कारण जनरल पब्लिकमध्ये ज्यावेळेस कोणी माणूस कोसळतो हार्ट अटॅकमुळे किंवा अदर कारणास्तव, त्यावेळेस कार्डिओपल्मोनरी रिसर्सिटेशन म्हणजे जीवन संजीवनी हे देणं महत्त्वाचं असतं. तर त्याच्यामध्ये आपण चेस्ट कॉम्प्रेशन्स करतो आणि श्वास देतो, तर यांनी हृदय चालू होण्याचे बरेच चान्सेस वाढतात. याचबरोबर हे झालं इमर्जन्सीमध्ये आणि हार्ट अटॅक आल्यानंतर त्याचबरोबर हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा हार्ट अटॅक येऊ नये याच्यासाठी पण हेल्दी लाईफस्टाईल हे खूप महत्त्वाची असते आणि हा सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर्स आहे. आजकाल हार्ट अटॅक हा खूप कमी वयात येतो आहे आणि फिमेल्समध्ये पण त्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. याचं कारण म्हणजे बॅड लाईफस्टाईल, जसं आपण वॉकिंग जनरली होत नाही, बिलकुल पण होत नाही, किंवा जेवणामध्ये आपण ऑइल आणि मीठ हे जास्त प्रमाणात घेतो, त्याला आपण म्हणतो की फॅटी पदार्थ ते खूप जास्त प्रमाणात घेतले जातात. तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस, आजकाल प्रत्येक माणूस स्ट्रेसमध्ये आहे, तर त्यात आणि वी आर रनिंग बिहाइंड नथिंग, सो वी शूड टेक आउट सम टाईम फॉर आवर सेल्फ्स ॲज वेल ॲज फॉर आवर फॅमिली. दिस इज द क्रक्स ऑफ दिस वर्ल्ड हार्ट डे, की आपण स्वतःचं हार्ट पहिलं सांभाळणं गरजेचं आहे आणि त्यांनीच तुमच्या फॅमिलीचं हार्ट सांभाळलं जाईल. थँक्यू. ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर समोसा, कचोरी किंवा प्रिझर्व फूड्स, जे बाजारातून आपण जे पण पॅकेज फूड आणतो, पॅकेटमध्ये फूड राहण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ आणि ऑइल हे जास्त प्रमाणात द्यावं लागतं, हे आपल्याला कळत नाही, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते अवॉइड करणं गरजेचं आहे. किंवा आजकालचं जे कल्चर आहे जेवणाच्या हॅबिट्स ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, की टायमावर जेवण केलं पाहिजे आणि दिवसातून 3 ते 4 वेळेस आपण खाल्लं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपण नाश्ता करतो, दुपारचं जेवण करतो, फक्त रात्री जेवतो, मध्ये काहीच खात नाही, तर मध्ये पण स्नॅक्स घेतलं पाहिजेत आणि पोर्शन जो असतो जेवणाचा एका वेळेस खूप जास्त जेवायला नाही पाहिजे, तर त्याचं पोर्शन कमी पाहिजे. ते हा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये आम्ही लोकांना जीवनशैलीमध्ये सुधार करून हार्ट अटॅक येण्यापासून किंवा हार्ट डिझीज किंवा हृदयरोगांपासून कसं त्याच्यापासून आपल्याला स्वतःचं रक्षण करावं किंवा आपल्या फॅमिलीचं रक्षण कसं करावं याबद्दल माहिती देत आहोत. त्याचबरोबर आज आम्ही इथे CPR ट्रेनिंग म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन एखाद्याचे मोक्याच्या क्षणी कसे प्राण वाचवावेत जोपर्यंत त्याला वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत, याचं पण आपण प्रशिक्षण इथे दिलं आहे. टेर्ना हॉस्पिटलनी या कामात सामाजिक बांधिलकी म्हणून एक महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे असं मला वाटतं, कारण ट्रॅफिक पोलीस यांना पण आपण आज हे दिलं, कारण ट्रॅफिक पोलीस ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी सर्वप्रथम ट्रॅफिक पोलीस हे तिकडे उपस्थित असतात, सो त्यांना CPR ट्रेनिंग हे महत्त्वाचं आहे, सो त्यांच्या त्यांना आज आपण CPR ट्रेनिंगचं शिक्षण दिलं आहे. अतिशय स्तुत्य आहे आणि मीही त्या कार्यक्रमाचा एक भाग आहे याचा मला आनंद आहे. आणि ज्या पद्धतीने स्टेजवर आता ॲक्च्युअल डेमॉन्स्ट्रेशन दिलं गेलं, प्रात्यक्षिक जे दाखवलं गेलं, ते फारच उपयोगी आहे असं मी म्हणेन. कारण कसं असतं, आपल्या दैनंदिन जीवनात एखादी व्यक्ती आपल्यासमोर अशी आली किंवा असा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडला, तर आपण नुसती बघ्याची भूमिका न घेता जर त्याच्यात काही हातभार लावू शकलो, कारण आता बऱ्याच सुविधा आहेत, 108 फोन केलं की पटकन ॲम्ब्युलन्स येतो, पण तो जो गोल्डन आवर असतो तो जर हातातनं गेला मग जगातली कितीही चांगली मदत असली तरी त्याचा काही उपयोग नसतो. त्यामुळे ती येईपर्यंत जी मदत आहे त्याचं छान प्रात्यक्षिक आता स्टेजवर बघायला मिळालं मला. आणि मला असं वाटतं की आज ऑडिटोरियममधली प्रत्येक जी व्यक्ती आहे ती आज अतिशय काय म्हणतो समृद्ध होऊन
होऊन घरी जाणार आहे, कारण ज्ञानात खूप चांगली भर पडली आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम पब्लिकमध्ये बरेच झाले पाहिजेत आणि जेणेकरून सगळ्या सर्वसामान्य जनतेला ह्या प्रात्यक्षिकाची चांगली मदत होईल आणि त्याचं त्यांना ज्ञान मिळेल. आणि मला असं वाटतं याच निमित्तानं सगळ्यांना आवाहन करावंसं वाटतं की ज्या तुमच्या सवयी आहेत, काय म्हणतो आपण त्याला वाईट सवयी, ज्या हानिकारक आहेत आपल्या हृदयाला आपल्या शरीराला, स्मोकिंग आहे किंवा पिणं आहे किंवा तंबाखू आहे, तंबाखूचं सेवन तर आपल्या भारतामध्ये अतिशय जास्त होतं आहे, तर ते कमी केलं पाहिजे आणि त्याला जे पर्याय आहेत ते शोधले पाहिजेत. कारण कसं होतं की जेव्हा एखादी सवय तुम्हाला जडते ती तुमच्यावर हावी होऊन जाते, ती तुम्हाला मग सोडत नाही आणि त्याला सोडणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे स्वतःला ॲडमिट करा ह्याच्यामध्ये, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये, तरच तुमची ती सवय जाईल. तर असे प्रयत्न करा असं मी कळकळीचं आवाहन करते प्रत्येक ठिकाणी. तेरणा हॉस्पिटलमध्ये मला इन्व्हाइट केलं होतं सुवर्णा मॅमनी, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि हार्ट डे या ठिकाणी साजरा होत आहे. माझं आणि या हार्टचं जवळचा संबंध म्हणजे यासाठी, कारण माझंही ओपन हार्ट सर्जरी झालेलं आहे. मला या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की जर हे पहिल्यांदाच जर मला माहीत असतं तर खरोखरच मी त्याच्यातून पहिल्यांदाच वाचलो असतो, माझं हे पूर्ण ओपन हार्ट सर्जरी झालं नसतं. पण हे सगळं परीक्षण मला इथं आल्यानंतर कळालं, 3 वर्षानंतर. मी याचा उपयोग पुढे नक्कीच करीन, माझ्या मित्रांसाठी म्हणा, माझ्या दोस्तांसाठी म्हणा, किंवा माझ्या सर्व सामाजिक समाजामधील सर्व घटकांसाठी जे मला मानणारे व्यक्ती आहेत, सर्वांसाठी हा वेळ मी नक्की देईन आणि सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करीन की प्राथमिक उपचार आपण हार्टसाठी काय केला पाहिजे. जो मला या ठिकाणी सांगण्यात आला आणि जी माहिती मिळाली, ही माहिती मी पुन्हा पुन्हा सर्व स्तरातील लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे, एवढंच सांगू इच्छितो. आणि मला या सेमिनारला बोलवल्याबद्दल या सर्व हॉस्पिटलच्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज वर्ल्ड हार्ट डेच्या दिवशी तेरणा हॉस्पिटलच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केला, अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि ट्रॅफिक पोलिसांनाही या कार्यक्रमात त्यांनी बोलावलं, कारण आता जे काही अपघात रस्त्यावर होतात त्या ठिकाणी पहिल्यांदा ट्रॅफिक पोलीस पोहोचत असतो आणि त्या अपघातांमधील लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्याचं फार मोलाचं एक कामगिरी ठरत असते, त्याला त्याचं नॉलेज असणं फार आवश्यक आहे. आज या कार्यक्रमातून जे ट्रॅफिक पोलिसांना जे काही नॉलेज मिळालं किंवा जी माहिती मिळाली ती फार महत्त्वाची आहे. त्याचा उपयोग आम्ही निश्चितच ज्या ज्या वेळेला अपघात होतील, ज्या ज्या ठिकाणी अपघात होतील त्या त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून त्या अपघातग्रस्त लोकांना आम्ही आता जे आम्हाला जे काही शिक्षण मिळालेलं आहे त्याचा फायदा घेऊन किंवा त्याची माहिती वरून आम्ही त्याचा निश्चित त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. याच्यापूर्वी असं होतं की अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केल्यानंतर त्या व्यक्तींना पोलिसांच्या ससेमिऱ्याला सामोरे जावं लागायचं, पोलीस त्यांना तपासामध्ये बोलवलं जायचं साक्षीदार म्हणून किंवा फिर्याद त्यांची नोंदवायची, त्यांना कोर्टामध्ये जायला लागायचं. पण आता ह्याच्याबद्दल आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळा एक समन्वय समिती, सुप्रीम कोर्टाचे जे काही तत्कालीन जे जज आहेत त्यांच्या आधिपत्याखाली एक समन्वय समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याच्या आधारे बरेचसं अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि ह्याच्यात माध्यमातून की जे अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करतायत त्यांनी त्याचं नाव कुठेही देण्याचं त्याच्यावर काही बंधन नाही, त्यांनी त्याचं नाव नाही दिलं तरी चालतं आहे, त्याला स्वतःहून द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे, परंतु त्याला कुठल्याही पोलिसांच्या तपासाला, ससेमिऱ्याला किंवा कोर्टामध्ये साक्षीसाठी जाण्याबद्दल किंवा त्याचा एफ आय आर नोंद करण्याबद्दल त्याच्यावर बंधन नाही, त्यांनी त्याचं नाव नाही सांगितलं तरी चालते. हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल केल्यानंतर त्याचं नाव सांगू नये अशा प्रकारचे त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. याचा उद्देश एकच आहे की यापुढे अपघातग्रस्त व्यक्तींना लोकांनी मदत केली पाहिजे आणि मदत करत असताना त्यांना बाकीचा त्रास होऊ नये, तर ह्यापुढे लोक मदत करतील अशा प्रकारचं आम्ही त्यांना आवाहन करतो आहे.